गोंदिया रेल्वे स्टेशनवरून आता जाणार आहे भारत दर्शन ट्रेन. अयोध्या वैष्णोदेवी दर्शनासाठी पर्यटन रेल्वेगाडी सुरू करण्यात आली. भारतीय रेल्वेच्या केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने भारत दर्शन पर्यटन रेल्वेगाडीचं नियोजन करण्यात आले. भारत दर्शन ट्रेन भंडारा गोंदिया रेल्वे स्टेशनवरून राहणार आहे. ही ट्रेन नागपूरच्या इतवारी स्टेशनवरून सुटणार असून भंडारा गोंदिया स्टेशनवर स्टॉपेज दिला असल्यानं भंडारा गोंदिया जिल्ह्यातील पर्यटकांना देखील याचा लाभ घेता येणार आहे. विशेष म्हणजे अयोध्या वैष्णोदेवी दर्शनासाठी पर्यटन रेल्वेगाडी आयोजित करण्यात आली असल्यानं जिल्ह्यामध्ये लोकांच्या देवदर्शनाची इच्छा आता पूर्ण होणार, त्यामुळं प्रवाशांनी या भारत दर्शन ट्रेनचा लाभ घ्यावा अशी माहिती रेल्वेद्वारे घेण्यात आलेल्या गोंदिया इथल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. समोर पंच पक्वान्न आहेत पण काय फायदा जर असतील पोटाचे अनेक आजार, आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास, आतड्याला सूज व आयबीएस, बद्धकोष्ठता किंवा मूळ व्याध, जुनाट पोटदुखी व पित्तामुळे होणारी डोकेदुखी, अशा सर्व पोटाच्या आजारांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारासाठी अवश्य भेट द्या सांगली जिल्ह्यातील एकमेव खास पोटाच्या आजारांचा आयुर्वेदीय दवाखाना डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला, मायनी रोड, विटा, जिल्हा सांगली.